आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत दूधगंगा नदीची पाणी पातळी उतरली, मान्सूनची दडी आणि लहान धरणांमुळे पाणी गायब. कोगनोळीत दूधगंगा नदीची पाणी पातळी पार रसातळाला गेली आहे. मान्सूनची दडी आणि पावसाच्या सुरुवातीला काढलेल्या लहान धरणांमुळे नदी पात्रातील पाणी गायब झालंय. कोगनोळी जवळ असणारी आणि परिसराला वरदान ठरलेली दूधगंगा नदी मोठ्या प्रमाणात आटली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीवर काढण्यात आलेली लहान धरणं आणि मान्सूननं मारलेली दडी यामुळे नदी पात्रात पाणीच दिसेनासं झालंय. परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पात्राचे पाणी वाढले होते, पण गेल्या 8-10 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात नदीचे पाणी वाढणार म्हणून शेतकऱ्यांनी काढलेले विद्युत मोटर पंप पुन्हा बसवण्यात येत आहेत. सध्या कोकणात पाऊस कमी झाला असल्याने पाणी कमी झाले आहे, याचा फटका शेतकरी वर्गाला बसतोय. पहिल्या झालेल्या पावसामुळे अनेकांनी पेरणी करून घेतली आहे, मात्र या परिस्थितीमुळे माळरानावरील पिके पाण्याअभावी वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.